नमस्कार, मी शमीबा पाटील आपला सर्वांचं स्वागत करते बाई माणूसच्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण भेटणार आहोत गडचिरोली सारख्या अतिशय दुर्गम भागामध्ये आदिवासींचं नेतृत्व करणाऱ्या ॲडव्होकेट लालसू नगोटी यांना। आपण यांचं काम जाणून घेणार आहोत भामरागड सारख्या अति दुर्गम एरियामध्ये, ज्या ठिकाणी नेहमीचं प्रशासकीय आणि शासकीय यंत्रणेकडून नक्षलवादासारखा ठपका आदिवासी बांधवांवर ठेवला जातो, पण या ठिकाणी सकारात्मक रचनात्मक पद्धतीने काम करताना आपल्याला ॲडव्होकेट लालसूजी दिसतात आणि त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की एकूणच तिथल्या सामाजिक प्रश्नांचे आणि तिथल्या कामाचे स्वरूप काय आहे। तर लालसूजी, मी आपलं स्वागत करते बाई माणूसच्या स्टुडिओमध्ये। सर्वप्रथम आम्हाला एवढं जाणून घ्यायला आवडेल की आपण करत असलेलं एकूणच काम आणि आदिवासी बांधवांवरच्या होणाऱ्या अन्याय आणि अत्याचाराच्या संदर्भामध्ये, त्यातल्या त्यात आदिवासी माडिया समाजातील पहिले वकील म्हणून आपण जी काही जन अदालतच्या माध्यमातून एक सामाजिक वकिली करता, तर त्या वकिलीच्या माध्यमातून गेल्या 30 वर्षातल्या आपल्या न्यायाची लढाई काय आहे? आम्ही मुख्यत्वे तिकडे म्हणजे गडचिरोली जिल्ह्यामध्ये, गडचिरोली जिल्ह्यातला भामरागड, एटापल्ली, धानोरा, कोरची या संपूर्ण छत्तीसगडला लागलेले जे जिल्हे आहे, अहिरी, सिरोंचा हा संपूर्ण जो बेल्ट आहे तिथे, आणि मुख्य म्हणजे संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यामध्येच जिथे आदिवासी समुदाय प्रामुख्याने वास्तव्यास आहे। आपल्याला सर्वांना माहीत आहे की गडचिरोली आणि संपूर्ण देशभर 2006 वन अधिकार कायदा आला, आदिवासी व इतर पारंपरिक वन निवासी वन अधिकार मान्यता कायदा 2006, त्याचे नियम 2012 आले, आणि केंद्र शासनाने 1996 पेसा कायदा, पंचायत एक्सटेन्शन टू शेड्यूल एरिया ऍक्ट आणलेला आहे। हा संपूर्ण आदिवासी जंगल त्यांचे स्वयंशासन यांना मान्यता देण्याच्या दृष्टीने आणि आदिवासींचे वनजमिनीवरील अधिकार हक्क हे मान्य करण्याच्या दृष्टीने, हे आपल्याला जर का मान्य करायचं असतील, हे जर का आपल्याला त्यांचे अधिकार त्यांना मिळवून द्यायचे असेल, तर आपल्याला त्या लोकांबरोबर तिथे खंबीरपणे त्यांच्याबरोबर उभं राहून काम करण्याची आवश्यकता आहे असं मला वाटते। म्हणून वन अधिकार कायदा, पेसा कायदा यांची प्रभावी अंमलबजावणी झाली पाहिजे आणि लोकांना त्याचा लाभ मिळाला पाहिजे। जलजंगल जमिनीचे अधिकार लोकांना मिळाले पाहिजे, वनोपजनच्या माध्यमातून ग्रामसभा सक्षम झाले पाहिजे, यासाठी आम्ही ग्रामसभांच्या माध्यमातून गडचिरोलीमध्ये काम करतो आहे। हा एक महत्त्वाचं काम आम्ही तिथे करतोय। दुसरं, नक्षलवाद्यांच्या नावानी त्या संपूर्ण क्षेत्रामध्ये तुम्ही जर का त्या क्षेत्रात आले तर एकदम असं सुरक्षितता वाटत नाही, म्हणजे तुम्ही सुरक्षित स्वतःला महसूस करून घेऊ शकत नाही, अशा पद्धतीची संपूर्ण स्थिती तिथे आहे। खूप लोकांची हत्या पोलिसांनी सिस्टीमनी तिथे केलेली आहेत, अनेक लोकांची नावं मला माहीत आहेत, म्हणजे गट्टेपल्लीमधले 5 मुली 3 मुलं, क्वीन वर्सीमधला एक राजकुमार खेसे हा उराव समाजाचा मुलगा होता, रेकनारमधला एक माणूस जो पक्षी पकडण्यासाठी ट्रॅप लावला होता त्याला C60 ग्रुपने त्यांची हत्या केली आहे। अशा पद्धतीच्या खूप हत्या सिस्टीमनी आणि तिकडे करत आहेत आणि बाहेर जगामध्ये संपूर्ण आपण म्हणजे सिस्टीमच्या वतीने सांगितलं जात आहे की नक्षलवाद्यांची हत्या केलेली आहे। म्हणून मी काल आणि नेहमी म्हणतोय की या देशामध्ये इंग्रजांनी जेवढी हत्या नक्षलवाद म्हणजे इंग्रजांनी जेवढी आदिवासींची हत्या केली नाही स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर, ज्याला आपण स्वातंत्र्य म्हणतोय, मिळाल्यानंतर खूप आदिवासींची हत्या त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने, म्हणजे त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त लोकांची हत्या केलेली आहे। आणि या संपूर्ण प्रकरणात आदिवासींचं अस्तित्व आणि अस्मिता, प्रेस्टिज अँड प्राईड, आदिवासीला स्वतःला चांगलं वाटेल अशा पद्धतीचं या देशामध्ये आदिवासीलाच्या हक्क आणि अधिकारांबरोबरच त्यांचं अस्तित्व नसमी, त्यांचे ज्यांचे संपूर्ण नाव असतील, त्यांचे गाव असतील, त्यांचं वेगवेगळे मुद्दे आहेत, तिथे मला जास्त सांगता येणार नाही, पण अशा पद्धतीच्या मुद्द्यांसाठी आम्ही ते काम करतोय मुख्यत्वे। अगदी योग्य पद्धतीने, म्हणजे लालसूजी, मला एक प्रामुख्याने विचार असं वाटतं की 1996 पेसा ऍक्ट आला, तत्पूर्वी मग फॉरेस्ट राईट ऍक्ट तयार होण्यासाठीची जी काही लढाई होती आणि त्यानंतरही देशभरामधल्या म्हणजे सामाजिक संस्थांच्या माध्यमातून, या आताच्या क्षणाला जर पाहिलं तर 10.5 लाख आदिवासी हे विस्थापित आहेत असा एक आकडा बाहेर येतो, आणि या 10.5 लाख विस्थापित आदिवासी समुदायामध्ये प्रामुख्याने आज अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य किंवा मग आधुनिक जगाकडे आपण जातोय, खूप साऱ्या प्रश्नांचा भडीमार आहे। हा सगळा भडीमार होत असताना तुम्ही ज्या ठिकाणी काम करता तर त्या ठिकाणी खूप साऱ्या सामाजिक संस्था आणि क्षेत्रातली लोक येऊन काम करतात,
तर या सगळ्या सामाजिक क्षेत्रात आणि त्या ठिकाणी कामं करणाऱ्या या एकूणच परिघामध्ये आदिवासींचं स्वतःचं ज्याला आपण म्हणू की ऑर्गॅनिक लीडरशिप हे डेव्हलप होणं जे काळाची गरज आहे, तर या ऑर्गॅनिक लीडरशिप डेव्हलपमेंटमध्ये म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण तुम्हालाच म्हणूयात, कारण तुम्ही मूळ त्या प्रवाहातून येतात, तुम्ही मूळ त्या समुदायाचे नेते आहात, तर त्यात तशा पद्धतीचं नेतृत्व विकसित होणं आणि समाजाचे प्रश्न सोडवणं यासाठी तुमच्या डोळ्यासमोर भविष्यातल्या काही संकल्पना आणि कल्पना आहेत का? मला असं वाटतंय की गडचिरोली किंवा कुठेही म्हणजे देशभरामध्ये जिथे जिथे लोक वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये जीवन जगत आहेत तिथे तिथे तिथलंच नेतृत्वानी काम करायला पाहिजे, कारण त्यांना त्यांची तिथली भाषा म्हणजे आदिवासी क्षेत्रामध्ये तर त्यांची स्वतःची आदिवासी लोकांची त्यांची डायलेक्ट आहे, त्यांची बोलीभाषा आहे किंवा त्यांच्या भाषा आहेत वेगळ्या, त्यांची जीवन जगण्याची पद्धत वेगळी आहे, त्यांची खानपानची पद्धत वेगळी आहे, अशा अनेक परिस्थितीमध्ये तिथल्याच व्यक्तींनी समोर येऊन त्या लोकांसाठी काम करण्याची नितांत आवश्यकता असं मला वाटते. म्हणून मी मुख्यत्वे म्हणजे तुम्हाला मी खूप लोकांना पण सांगत असतो की मी एटापल्ली भामरागड अहेरी सिरोंचा गडचिरोली जिल्ह्यामधल्या वेगवेगळ्या तालुक्यातले जवळपास 500 पेक्षा जास्त मुलांना पुण्यात शिक्षणासाठी पाठवलेलं आहे आणि खूप मुलांना मुलींना वेगवेगळ्या ठिकाणी जिथे जिथे मी जातोय जिथे जिथे मी वेगवेगळ्या संस्था संघटना किंवा काही नवीन नवीन इनिशिएटिव्ज प्रयोग सुरू असतील तिथे तिथे मी तिथल्या लोकांना नेहमी इंट्रोड्यूस करून देण्याचा प्रयत्न करतोय की ते स्वतः तिथला आदिवासी माणूस त्याला समजलं पाहिजे. अनेक लोकांना रेल्वे मी पहिल्यांदा जेव्हा पुण्यात शिकायला गेलो फर्ग्युसन कॉलेजमध्ये तेव्हा पहिल्यांदा मी ट्रेनमध्ये बसलेला आहे, म्हणजे आमच्या इथे लोकांना वरून विमान जात असेल तर त्यांना माहीत नाही इथे माणसं बसून गेलेले आहेत जात आहेत हे म्हणजे माणसं इथून जात आहेत दुसऱ्या क्षेत्राकडे दुसरीकडे असं जर का सांगितलं तरी आपल्याला मूर्ख म्हणतात, म्हणजे शिकलं म्हणून काही पण सांगायचं असं पद्धतीचं म्हणतात. अशा लोकांबरोबर काम करताना त्यांच्यामधूनच काही लोक समोर आले पाहिजे आणि त्यांनीच कारण या या लोकांच्या खूप वेगळ्या पद्धतीच्या त्यांचे आध्यात्मिक सामाजिक सांस्कृतिक राजकीय पद्धतीचे त्यांचे समज आहेत, तर ह्या समज जर का आपल्याला आपल्याला पहिले जर का त्या लोकांबरोबर काम करायचं असेल तर आपल्याला त्याची माहिती व्हायला पाहिजे, तेव्हाच आपण काही काही गोष्टी योजनांच्या माध्यमातून असेल किंवा त्यांच्या वतीने एखादा मुद्दा रेज करायचा असेल तर ते आपण करू शकतो असं मला वाटते. पण ही जी तुम्ही जे सांगत आहात की सेंद्रिय पद्धतीचं नेतृत्व मी नेहमी सांगतो की पारंपरिक नेतृत्व आमच्या याच्यात पहिलेपासून आहे, म्हणजे पेरमा भूमिया गायता कुतला हे जे नेतृत्व आहे तेच नेतृत्व म्हणजे सेंद्रिय नेतृत्व आहे, ते एकदम त्या नेतृत्वाला कसं आपण स्ट्रेंथन करू शकतो हे आमच्या समोरील खूप महत्त्वाचे चॅलेंज आहे. एक तर सर्वात महत्त्वाचं हे आहे की वन अधिकार कायद्यामधील सेक्शन 3(1)(e) मध्ये हॅबिटॅट राईटची जी संकल्पना सांगितलेलं आहे त्या राईटमध्ये राईट मिळवून देणे राईटला मान्यता करणे हॅबिटॅट राईटला मान्यता करणे म्हणजे हा संपूर्ण रेकॉग्नाईज करण्याचा कायदा आहे, म्हणजे हा काहीतरी देण्याचा कायदा नाही आहे. तुमचे जे संपूर्ण प्रथा परंपरा रीतिरिवाज विचार आचार सांस्कृतिक पारंपरिक धार्मिक जे असेल त्याला मान्य करण्याचा हा कायदा आहे. हा संपूर्ण पारंपरिक नेतृत्वाला मान्य करणे म्हणजेच भामरागड पट्टी सुरजागड पट्टी वेणारा पट्टी ह्या ज्या पट्टी आहेत हॅबिटॅट राईट्स आहेत हॅबिटॅट आहेत या हॅबिटॅट्सना मान्य करणेच म्हणजे यांच्या पारंपरिक नेतृत्वाला मान्य करणे यांच्या सेंद्रिय नेतृत्वाला मान्य करणे आहे. यासाठीच आमचा हा संपूर्ण प्रयत्न आणि वेगवेगळ्या माध्यमातून इथे करतो. आपण पाहिलं की लालसूजींनी बोलत असताना एकूणच आदिवासी परंपरा ज्याविषयी आपल्याकडे नागरी संस्कृतीमध्ये किंवा नागरी जीवनामध्ये आपण जे स्वतःला सो कॉल्ड पुढारलेला वर्ग जो समजतो तर त्याच्याकडे एक प्रचंड अज्ञान आहे. हे सगळं अज्ञान दूर होणं काळाची गरज आहे आणि लालसूजींचा स्वतःचा जो काही प्रयोग आहे आज 500 वर विद्यार्थी पुण्यासारख्या महानगरामध्ये गडचिरोली भामरागड एटापल्ली जो की अतिशय दुर्गम आणि पहाडी असा भाग आहे या एरियातून ते शिक्षणासाठी पाठवणं त्यांची जातीने जाऊन चौकशी दर 2 महिने आड करणं किंवा वेगवेगळ्या पातळ्यांवर जाऊन त्या सगळ्या यंत्रणांशी भिडणं या पातळीवरचं नेतृत्व लालसूजी करतात आणि लालसूजी हे ऑर्गॅनिक लीडर्स आहेत आणि असले ऑर्गॅनिक लीडरशिप डेव्हलप होणंही काळाची गरज आहे. पेसा ऍक्ट आला असेल त्यानंतर फॉरेस्ट राईट ऍक्ट आला असेल त्यानंतर सामूहिक वनदाव्यांचा प्रश्न असेल किंवा मग आलेला नुकताच बायोडायव्हर्सिटी कन्झर्वेशन ऍक्ट असेल या सगळ्या प्रश्नांचा बेसिक मुद्दा आदिवासी समुदायाकडून एकच येतो की आमचं जे मुळात आहे ते आमच्याकडे सुरक्षित राहू द्या, आमच्या त्या सुरक्षिततेची जबाबदारी आणि हमी आम्ही घेतो
आणि ही काळाची गरज आहे। लालसूजींसारख्या नेतृत्वाच्या माध्यमातून या प्रश्नाला खऱ्या अर्थाने वाचा फोडली जाते आणि आदिवासी समुदाय हा मानवी समुदाय आहे आणि त्याचे मानवेतर त्याचे मानवी हक्क आणि अधिकार जे आहेत त्याचं संरक्षण आणि न्याय यासाठीची मागणी जोर पकडते। तर सोबत राहूयात आदिवासी समुदायासोबत लालसूजींसारखं नेतृत्व अधिक प्रगल्भ करण्यासाठी आपला हात देऊयात आणि पाहत राहूयात बाई माणूस।